ला रेसिपीज ह्या माझ्या चॅनलच्या वतीने आपल्याला नमस्कार करते। आणि आज मी आपल्याला मोड आलेल्या मटकीची उसळ कशी करतात आणि त्याला लागणारं साहित्य सांगते। ही एक वाटी मटकी घेतलेली आहे, ही आता स्वच्छ धुवून मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवणार आहे। सकाळी ती भिजलेली मटकी मी दोन पाण्यांमध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि स्वच्छ फडक्यामध्ये बांधून रात्रभर ठेवून दिली। आणि दुसऱ्या दिवशी असे हे मोड आलेले आहेत मटकीला। तर आता ह्या मोड आलेल्या मटकीची मी उसळ करायला घेते। फोडणीसाठी एक कांदा बी बारीक चिरून घेतलेला आहे, नंतर दोन चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा मालवणी गरम मसाला घेतलेला आहे, एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि चिंच आणि गूळ घेतलेलं आहे, पाण्यात भिजत ठेवलेलं आहे। आणि कांदा खोबऱ्याचं वाटप अर्धा नारळ घेऊन त्याचं मी कांद्या खोबऱ्याचं वाटप केलेलं आहे। ह्या कांद्या खोबऱ्याचं वाटप कशी करतात ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवते। गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करून आता त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी तेल घेते। ह्याच्यामध्ये मी फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आहे तो घालते। हा कांदा मी गुलाबी होईपर्यंत भाजणार आहे। कांदा गुलाबी होत आलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट आहे ते घालते। मोड आलेली मटकी आहे ती घालते। आता ह्याच्यामध्ये मी मालवणी मसाला आणि मालवणी गरम मसाला हे दोन्ही घालते। आणि आता चवीपुरतं मीठ घालते ह्याच्यामध्ये। एक ग्लास पाणी आहे ते घालते। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून देते। 5 मिनिटं झालेली आहेत, आता मी झाकण उघडते। मटकी छानपैकी शिजलेली आहे, वाटप आहे ते मी घालते ह्याच्यात। आणि ह्याच्यात थोडं पाणी घालते। कांदा खोबऱ्याचं वाटप घातल्यानंतर 2 मिनिटं परत झाकण लावून शिजत ठेवायचं। 2 मिनिटं झालेली आहेत, मी झाकण उघडते। आता मी ह्याच्यामध्ये चिंच आणि गूळ आहे ह्याचं मिश्रण आहे ते घालते।
चिंचा गूळ घातल्यामुळे ह्या उसळीला वेगळी चव येते. मोड आलेल्या मटकीची उसळ तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. मोड आलेल्या मटकीची उसळ तयार झालेली आहे. आपणही एकदा ही करून पहावी आणि माझ्या जयमल्ला रेसिपीच्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं. तसेच आपल्या मित्रमैत्रिणी आप्तेष्टांनाही शेअर करावे. जे कोणी माझ्या चॅनेलला नवीन असतील त्यांनीही माझं हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.